हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. घरी दिवसभर साडी नेसत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दिवसभरीच्या धावपळीमध्ये तुम्ही जी साडी नेसता त्या साडीमध्ये कम्फर्टेबल वाटायला हवे आणि फ्रेश देखील राहायला हवे. त्यामुळे घरी नेसलेल्या साड्या असतात त्या पॉलिस्टर फॅब्रिक किंवा टिकली वर्कच्या साड्या किंवा हेवी फॅब्रिक असणाऱ्या अगदी सुसुवेत साड्या असतात. अशा साड्या तुम्ही दररोज वापरासाठी नेसू नका, कारण अशा साडीमध्ये कम्फर्टेबल देखील वाटत नाही आणि कॅरी करणं देखील अवघड जाते. त्यामुळे दररोजच्या वापरातील साड्या हे अतिशय सॉफ्ट आणि लाईटवेट फॅब्रिकच्या म्हणजेच सिफॉन किंवा जॉर्जेटच्या साड्या ह्या डेली यूजसाठी तुम्ही वापरू शकता. दुसरं म्हणजेच घरी असल्यानंतर बऱ्याच मैत्रिणी साडीला पिनअप करत नाहीत, त्यामुळे सुद्धा त्या खूप सिम्पल दिसतात. घरी असलात देखील तरीसुद्धा प्रेझेंटेबल राहायला हवे. साडीला अगदी व्यवस्थित पिनअप नेहमी करत जा. आणि अजूनसुद्धा काही मैत्रिणी अशा आहेत की हातामध्ये खूप साऱ्या हिरव्या बांगड्या घालतात, पण तुम्ही खूप सिम्पल दिसाल, त्यामुळे हातामध्ये असे एकच कडे घाला. बऱ्याच मैत्रिणी घरी असल्यामुळे केसांचा फक्त आंबाडा बांधतात, पण केसांचा आंबाडा न बांधता तुम्ही असे केसला क्लिप लावू शकता किंवा अशी हेअरस्टाईल केला तर खूप सुंदर दिसाल. एखादी छानशी साडी नेसली आणि मेकअप नाही केला तरी पण तुम्ही खूप सिम्पल दिसता. त्यामुळे घरी असला तरीसुद्धा तुमचा थोडासा लाईट मेकअप हा असायलाच हवा. डोळ्यामध्ये काजळ, लिपस्टिक आणि आयब्रो पेन्सिल हा थोडासा मेकअप तुम्ही घरी नेहमी करा. तुम्ही नेहमीच्या अगदी दोनच साड्या अगदी 4 ते 5 महिन्या असं न नेसता तुमच्या दररोज वापरातील साड्या असतात ती अगदी 2.5 ते 3 महिने साडी वापरायची. बऱ्याच मैत्रिणी काय करतात, अगदी ठेवणीतल्या दोनच साड्या 4 ते 5 महिने नेसतात आणि खूप जुनी साडी झाली की त्यामध्ये त्या खूप डल दिसतात. त्यामुळे तुम्ही दररोज वापरातल्या 3 ते 4 साड्या काढा आणि अगदी 3-3.5 महिने नेसला तरी त्या साडीमध्ये तुम्ही खूप छान दिसाल. घरी असला तरीसुद्धा तुम्ही प्रेझेंटेबल राहायला हवे आणि मॉडर्न देखील दिसायला हवे. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा.